अर्हम संस्थेमार्फत आज 5 दिव्यांगांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रत्येक विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेले आहेत. या संस्थेमार्फत प्रत्येक शाळांमध्ये अर्ज भरण्याची पद्धत अवलंबून त्याद्वारे योग्य त्या विशेष विद्यार्थ्यांची निवड केली गेली. जी 5 मुले निवडली गेली आहेत ती विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेली मुले ठरली आहेत. त्यांच्या या असामान्य जिद्दीसाठी अर्हम यांनी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. त्यांची असामान्य कामगिरी समाजासाठी दिशादर्शक ठरू शकते अशी उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. पुरस्कार दिला पण त्या पुरस्काराचं पात्र ठरवलं. मी त्यांचा खरंच ऋणी आहे आणि विनंती आहे की आम्हा अपंग मुलांचं दिव्यांग मुलांचं सन्मान जसा करता तसं की विनंती आहे की जे अपंगांसाठी दिव्यांगांसाठी कार्य करतात त्यांचा सुद्धा सन्मान व्हावा असं मी या ठिकाणी म्हणतो. आणि तुला पुरस्कार कशाबद्दल मिळाला? मी जे काही कोर्समध्ये काही खेळ प्रकार खेळतो त्याच्यामुळे माझे सरस गिरीत पाठवले होते. त्याच्यात माझ्या 160 मुलांमधला माझा नंबर काढला. अरम फाउंडेशनने आज ही दिव्यांग स्पर्धा आयोजित केली. निश्चित प्रकारे शैलेजी पगारिया आणि त्यांच्या कुटुंबियाचं मी आभार मानतो की त्यांनी आपल्या राज्यामध्ये आपल्या पुणे शहरामध्ये एक वेगळी स्पर्धा आयोजित केली. दिव्यांग स्पर्धा दिव्यांग अवॉर्ड अवॉर्ड दिलेला आहे. आणि कुठेतरी जो वंचित घटक आहे त्या वंचित घटकाला यामध्ये जे आपले दिव्यांग आहेत त्या दिव्यांगांना आज त्यांच्या माध्यमातून जे त्यांनी त्यांच्या पाठीवरती शब्बासी हात टाकलेली निश्चित प्रकारे मी अरम फाउंडेशनचं मनापासून त्यांचा आभार मानतो. त्यांना धन्यवाद देतो. त्यांना शुभेच्छा देतो. एक शासनाचा प्रतिनिधी या नात्यानं या फाउंडेशनला जे काही सहकार्याची काही गरज माझ्याकडून लागेल ते निश्चित प्रकारे शासनाच्या वतीने सहकार्य करण्याची भूमिका ही माझी निश्चित प्रकारे राहील. धन्यवाद.